लक्ष्मण हाकेंच्या आई वडिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. सांगोला तालुक्यातील प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आता OBC समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत. मी आत्ता जुजारपूर येथे उभा आहे. आपण बघितलं तर आपण त्यांच्या घरी पोचलेलो आहोत. हा हे त्यांचं घर आहे. अगदी साधी साधं राहणीमान आहे. आपण बघितलं तर या पत्र्याच्या घरामध्ये लक्ष्मण हाकेचं हे घर आहे. एकंदरीत आपण त्यांचा हा जो व्यवसाय आहे हा मेंढपाळाचा व्यवसाय आहे. आपण आता त्यांच्या घरी पोचलेलो आहोत. त्यांचे आई वडीलसुद्धा आत्ता साधेपणानं राहतात. आपण त्यांच्या आई वडिलांकडून जाणून घेणार आहोत की आपण कशा पद्धतीने का उपोषणाला बसले आहेत. काय सांगाल मावशी की आज उपोषणाला बसलेलं आहे तुमचं? धनगरासाठी आरक्षण मिळलं पाहिजे त्याला. हा, धनगरासाठी बसलाय उपोषणाला. आज 5 दिवस झालं त्याच्या पोटात अन्न नाही, पाणी सुद्धा नाही, पाणी सुद्धा नाही पोटात. त्याच्यासाठी आम्ही पण खाल्लं नाही काय, 4 दिवस झालं. काय सांगाल मुलाला तुम्ही आता? आम्ही काय सांगाय, सांगा काय सांगायचं? काय आहे ती सरकारनं बघा, त्याची दखल लवकर घ्यावावी लवकर. लय आमच्या मुलाला आता ही वया लागलं या, त्यांनी दखल घेतली पाहिजे लवकर. तर आपण बघितलं तर ह्या लक्ष्मण हाकेच्या आईसाहेब होते, आता त्यांचे वडीलसुद्धा माझ्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुमचा मुलगा उपोषणाला बसलाय? हा मुलग्याला तर काय बघा, उपोषणाला बसलाय. ते गेल्याला आम्हाला माहीत नाही, तर ते गेले काय, गेले गेले 8-15 दिवस जाणार आहे म्हणले त्यांच्या कुटुंबाला की आम्हालाही फोन आला. पण कुठं गेला आणि काय, पुन्हा 2 दिवसाच्या काळात की एक बाबा उपोषणाला बसला. कुठलं गाव आहे काय ते आम्हाला माहिती नाही. मग आज 8 दिवस झाले अन्न नाही, हालत चालली. आईला सुद्धा अश्रू अनावर झालेले आहेत. काय मावशी काय असं वाटतं तुम्हाला? रडताय तुम्ही? वाटतंय आमच्या मुलासाठी आम्ही रडतोय. आमचा पोटचा गोळा आहे, आमचा हलतंय सगळा, अंग हलायला लागलंय. 8 दिवस झालं पाणी सुद्धा पेत नाही, आम्हाला कसं वाटत. आपण बघितलं तर हाके कुटुंबियांच्या ह्या आईसाहेब आहेत, त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. त्यांचे बंधूसुद्धा आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की माहिती आहे का तुम्हाला, हाके हे लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत. 8 दिवस झालं अन्न नाही आहे पोटात. अहो, ते सगळ्यासाठी झटते दे हे खरंच आहे. हे जर नाही सरकार जर हे नाही हे काय जर बंदोबस्त नाही जर करे ना, हे आम्ही हवे अडवू शकतो. मी मगाशी बी सांगितलंय, हवे मी अडवू शकतोय. जर नाही मोदी सरकार ते कोण आहे ते मला काही माहीत नाही. मी बी हमाली करतोय सांगलीमध्ये. पण जर ह्या सरकारनं जर नाही बंदोबस्त जर नाही जर केला तर हवे अडवू शकतो. एवढंच मी बोलतोय, दुसरं मी काहीच बोलत नाही. तर आपण आत्ता बघितलं हे हाके कुटुंब आहे, त्यांच्याकडून आता मागणी होत आहे की लवकरात लवकर OBC समाजाला आरक्षण मिळावं. माऊली डांगे, पुढारी न्यूज, जुजारपूर.